हाय, वेलकम टू भाग्यश्रीज किचन। आज माझ्या किचनची स्पेशल डिश आहे चिकन तांगडी कबाब। तेही विदाउट अवन, खूप सोप्या पद्धतीने आणि फ्राईंग पॅनमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो चिकनला मीठ आले लसूण पेस्ट लावून ठेवलेली आहे। तो व्हिडिओ मला नाही घेता आला। आता याचे मसाले बघूया आपण। अर्धा चमचा हळद, 2 चमचा मिरची पावडर, 2 चमचा जिरेपूड, 2 चमचा धनेपूड। त्याच्यानंतर आपण 2 चमचा मोहरी तेल घेणार आहोत, 4 चमचे घट्ट दही साईचे, लिंबू, मिरची आणि कसुरी मेथी। हे सगळं प्रमाण आहे ते ह्या 1 kg चिकनसाठी आहे। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही चिकनप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। सर्वात आधी आलं लसूण पेस्टनंतर मी चिकनला दही लावणार आहे। दह्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे। दही चिकनला व्यवस्थित लागायला हवं आहे आणि दही खूप आंबटही असू नये। आता ह्यानंतर हे सगळे ड्राय मसाले आहेत ते आता मी चिकनला लावत आहे। चिकन लेग पीसला तुम्ही कट्स मारून घ्या, त्यामुळे मसाले आतपर्यंत त्याच्यामध्ये चांगले मुरतील। हाताने जरी हे मिक्स केलं तरी चालेल। ह्याच्यानंतर मी हे तेल वापरत आहे मोहरीचं, कारण मोहरीच्या तेलामुळे एक त्याला छान टेस्ट आणि छान फ्लेवर येते। लिंबू पिळून घेत आहे आणि त्यानंतर चवीसाठी कसुरी मेथी। हिरवी मिरची पण ह्यामध्ये मी मॅरिनेट करताना मुद्दाम वापरत आहे, कारण त्याचीही टेस्ट सुंदर लागते। चिकन मी रात्रभर मॅरिनेट केलेलं होतं आणि तुम्ही ते 7 ते 8 तास मॅरिनेट करणं आवश्यक आहे, तरच ते टेस्टी होतं। इथे फ्राईंग पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे आणि हे लेग पीस, चिकनचे मोठे पीस त्याच्यामध्ये आता भाजण्यासाठी ठेवत आहे। अशा प्रकारच्या फ्राईंग पॅनमध्ये किंवा जाडबोडाच्या कढईमध्येही ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। आता हे जे सगळं खाली राहिलेला मसाला आहे हाही वरून लेग पीसवर लावा आणि मंद गॅसवर झाकण लावून द्या। 10 मिनिटानंतर चिकन काहीसं असं दिसेल, बऱ्यापैकी शिजलेलं आहे पण अजूनही ते सॉफ्ट व्हायचं आहे। चिकनचे पीस आता मी हे पलटून घेत आहे। चिकनला पाणीही सुटलेलं आहे। आणि परत एकदा आपण झाकण लावून देऊया। झाकण उघडल्यानंतर थोडंसं तेल मी आणखीन ह्याच्यावर टाकत आहे। थोडेसे चिकन कबाब हे क्रिस्पी व्हायला हवे आहेत आणि परत एकदा मी इथे झाकण लावलेलं आहे। थोडंसं चिकनचे पीस अजून मला ह्यावेळी कच्चे वाटले म्हणून मी थोडंसं चमचाभर पाण्याचा हबका इथे मारलेला आहे आणि परत 5 मिनिटासाठी मी इथे झाकण पॅनला लावून दिलेलं आहे। मंद गॅसवरच ही आपल्याला रेसिपी करायची आहे। चिकन खूप छान शिजलेलं आहे आणि आता ह्यानंतर झाकणाचा अजिबात आपण वापर करणार नाही आहोत। चिकनचे पीस पलटून घ्यायचे आहेत। मसाला अशा प्रकारे पॅनला लागतो पण काळजी करण्याचं कारण काहीच नाही आहे। मॅरिनेशन आपण खूप वेळ केलेलं आहे त्यामुळे हे चिकन कबाब अतिशय टेस्टी होतात। आता प्रत्येक लेग पीसवर मी हे बटर लावत आहे। बटरमुळे त्याला एक छान कुरकुरीतपणा येतो आणि एक अशी सॉल्टी टेस्ट खूप सुंदर येते। अगदी रेस्टॉरंट स्टाईल हे कबाब होतात, खूप कमी मसाल्यांमध्ये आणि खूप कमी तेलामध्ये। अतिशय हेल्दी रेसिपी ही बनून तयार होते। चिकन तांगडी कबाब हे बनून तयार आहेत अगदी 15 मिनिटामध्ये, विदाउट अवन फ्राईंग पॅनमध्ये।
आणि असे भरपूर सॅलेड बरोबर तुम्ही ते सर्व करू शकता। माझ्या रेसिपी आवडत असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।